तशा परिपूर्ण वाटतात सगळ्यात जाणीवा हृदयात रुतून बसल्या के आणि संपत नसतो हा निरंतर चिरंतर असणारा शोध आपण आपल्यातूनच हरवल्यानंतरचा आपल्यातूनच हरवल्यानंतरचा। आकाशवाणी मुंबई आपण ऐकणार आहात नभोनाट्य हरवल्यानंतरचा। लेखक संजय डहाळे, सादरकर्त्या तनुजा कानडे। ऐका तर नभोनाट्य हरवल्यानंतरचा। मला काही म्हणालात आपण? नाही नाही मग भास झाला असेल? हो झाला असेल। एक विचारू? जरूर। मगापासून बघतोय मी। काय बघताय तुम्ही? त्या तिथे काय? हो माझं घर आहे ते। अच्छा अच्छा, तेव्हाच रस्त्या पलीकडल्या इमारतीत राहता वाटत। हो हो, ती बिल्डिंग दिसते ना, तिथच दुसरा मजला पहिली खोली। हिरवा रंग दिलेली? तो जुनाट हिरवा रंग, तीच ती खोली। माझं नाव भरत, मूळचा मी कोकणातला, पण नोकरीच्या निमित्ताने इथे आलो। रोज येतो मी या बगीचात टाइमपास म्हणून। सध्या पेंगेश म्हणून राहतो पलीकडल्या गल्लीत। वय काय तुमचं? 31 वर्ष पूर्ण। 31 वर्ष। गोंधळ उडाला वाटतो। तुम्हाला ऐकूया? गायन आणि नृत्य। कसलं नृत्य? संगीताची, नृत्याची आवड आहे तिला। कोणाला? हा आमच्या रूपाला। ही कोण रूपा? माझी छोकरी। अच्छा अच्छा, भेळ खाणार? नाही। मग सँडविच तरी? नाही हो, रूपाचं जेवण झाल्याखेरीज मी जेवत नाही। काय झालं? काही नाही, काही नाही झालं। नाही म्हटलं, एकाएकी गंभीर का झाला? छे छे, गंभीर कसलं? पण तुमच्या डोळ्यात असो तरी पण आनंदाचे अश्रू आहेत ते। कसले? हे आमच्या रूपाचं गेल्या महिन्यात लग्न झालं, बरोबर याच दिवशी। छान सुटलो एकदाचा, तिच्या रूपाला साजेल असं सारं झालं, सारं स्वप्नागत। काय काय करतो तिचा नवरा? मी विचारलं काय करतो तिचा नवरा? रूपाचा नवरा? हो रूपाचा नवरा। मोठा बिझनेसमॅन आहे तो। हो पण रडता का? असे गंभीर का होत आहे? एकदा सांगितलं ना आनंदाश्रू आहेत ते, आणि गंभीर 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 मी झालेलं नाहीये। मी एकदम आनंदी आहे, सुखी समाधानी आहे। सॉरी, माफ करा, तुम्हाला दुखवायचा हेतू नव्हता माझा। बोला काहीतरी। का? मला अवघडल्यासारखं होत, तुम्हाला काहीतरी दुखावल्यासारखं वाटत। छे हो, फक्त वयाचा परिणाम आहे। पण तुम्ही माझ्या वयाचे व्हाल तेव्हा तुम्हाला समजेल। या बगीचात रोज येतो पण आज पहिल्यांदा। या गर्दीतही कुणीतरी जवळच असल्यासारखं वाटत। अहो बोला ना। काय बोलणार मी? काही, तुमच्याबद्दल, तुमच्या घराबद्दल, तुमच्या मुलीबद्दल, म्हणजे रूपाबद्दल। हो रूपाबद्दल, रूपा हे मात्र खरं, तिच्याबद्दल खूप खूप काही बोलण्यासारखं आहे। माझी भावलीगत छोकरी, तिच्या जन्माआधी किती म्हणून स्वप्नांचे मनोरे रचले होते मी।
तिला जन्म देऊन तिची आई गेली. एका मांडीवर गोठलेला देह तर दुसऱ्या मांडीवर भविष्याची पहाट. एक सत्य दुसरं स्वप्न. एकीकडे भूतकाळ तर दुसरीकडे भविष्यकाळ. एक प्रचंड मोठी पोकळी उभी ठाकली आकाशभर. आपण जन्माला घातलेलं अस्तित्व नाकारायचं तरी कसं? रूपा नाव ठेवलं रूपा. मीच झालो तिचा पिता आणि माता. मीच बनलो तिचं सर्वस्व रूपा. पण नियतीने रचलो माझ्या विरुद्ध कपट कारस्थान रूपा. रूपा नावाप्रमाणेच रूप रूपाच. लावण्य साक्षात अप्सरेच. गळा जणू कोकिळाच. जणू स्वर्गातील एक लावण्यवती. साऱ्या शरीरभर कोरलेल्या सौंदर्याच्या खाणा खुणा. रूपा ए रूपा. काय रे तूच ती रूपा? माझ्या डोळ्यातील क्षितिजाना मन थकेपर्यंत तुला बघू दे. कल्पनेपेक्षाही अधिक लावण्य. विचारांपेक्षाही अधिक सौंदर्य. का रे सतावतोस? तुझ्या टपोऱ्या डोळ्यात मला तू कैदी केलंस. तुझी गिरकी तुझी फिरकी. तुझा ताल तुझा नाद. तुझं भान तुझी ताण. तुझं येणं तुझं जाणं. तुझा रुसवा तुझा फुगवा. सारं सारच रूपा. तुझ्या रुपया का? तुझ्या रुपया का? काय जावई बापू? काय बाबा कसं चाललंय? ठीक आहे. नाही म्हटलं आज उशीर झालाय. हो जरा खरेदीला गेलो होतो. असं लग्नापूर्वी जास्त फिरणं बरं नाही? नाही फार दूर नाही जवळच गेलो होतो. मुहूर्ताचं काय ठरवलंस? गावाहून आई बाबा आले की ठरवू. बरं बरं. मुलगी तुम्हाला पसंत आहे हे कळलंस ना? हो केव्हाच. रूपा रूपा आमची लाखातली एक आहे म्हटलं. मी कुठे नाही म्हणतोय बाबा. तिला जन्म देऊन आई गेली. आई विना पोर वाढवलं. बाबा होणाऱ्या गोष्टी कधी टळतात का? रूपाचं लग्न कधी एकदा बघतो असं झालंय म्हणजे मी मरायला मोकळा. पोरी रूपा अगं चहा आण. नाचत मुरडत कसली बसली आहेस? चहा नको बाबा. बाहेरच खाणं आणि चहा झालाय. उशीर होतोय मला. निघतो मी. तर काय म्हणत होतो? हा हा. रूपा तर रूपा हे बघा हे असं थकायला होतं गडबडायला होतं आणि धाप लागते. जास्ती विचार सहन होत नाही. मग डोकं गरगरायला लागतं. पण करणार काय? घर का कुणाला टाळता येतं? दुसरा मजला चढेपर्यंत अगदी जीव जायची वेळ येते. पायऱ्या संपतच नाहीत.
हिरवी खोली काही केलं येत नाही, डोळ्यापुढे अंधारी, खोकला घामाघूम, कोंदट खोली, गंजलेल्या खिडक्या अधिकच गंजत चालल्यात. राख राख होईल, राख होईल बघा, बाप बाप होता येणार बहुधा. ओ राख होईल, राख रूपा रूपा म्हातारपण वाईट वाईट असत, सोप असत. पण आईची भूमिका निभावणं महाकठीण, विलक्षण गुंतागुंतीचा काटेरी प्रवास. नियतीचा क्रोधाग्नी आपल्याच कटोऱ्यात, सत्याला सत्याला पायदळी तुडव तुडव तुडवत असत्याला मृगजळात लोळण्याचं सामर्थ्य तयार व्हायला हवं. बघा बघा, थकलो थकलो बुवा मी थकलो, पण 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 व्हायलाच हवं, व्हायलाच हवं, तिचं लग्न व्हायलाच हवं. रूपाचं रूपाचं माझ्या मुलीचं लग्न लग्न व्हायलाच हवं. रूपा होईल तुझं लग्न, होईल 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 रूपा. नमस्कार करतो बाबा. शतायुषी व्हा अन लवकर दोनाचे चार होऊ द्या. हे पेढे चवाई बापू, काय विशेष? अहो कारखान्याची जागा मिळाली, आजच ताबा घेतला. अरे वा छान झालं. पाडव्याला तुमच्या हस्ते पायाभरणी करायची. कशाला ते आमच्या हस्ते, तुम्हीच दोघांनी करायचं सारं. आमचं काय, पिकलं पान एकदा का रूपाचे हात पिवळे केले की आम्ही मोकळे. नाही असं नाही, असं नाही चालायचं. बरं बाबा बरं, येईन पाया भरणीला. आणि हे काय बाबा? अरे हो विसरलोच, रूपाला नृत्याचं स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला, त्याची ही ट्रॉफी. जरा तालमीला गेली आहे, येईल एवढ्यात. तुम्ही बसा ना. घरचे काय म्हणतायत, पत्र बित्र आलं की नाही? खुश आहेत, फोटो आवडला रूपाचा, कालच पत्र आलंय. वा चला, लग्नाच्या तयारीला लागलं पाहिजे आता. हो पुढल्या आठवड्यात येतीलच घरचे. रूपे, ए रूपा. काय बाबा? बघ कोण आलंय. तुम्ही बसा, येतो मी. इश्क छान लाजलीस, असं वाटत तू लाजत राहावं आणि मी सतावत राहावं. तुझ्या प्रत्येक लाजण्यावर मी पेटावं आणि तू मला विझवून टाकावं. रूपा तुझ्यासाठी बघ काय आणलंय. काय? तुझ्या गळ्यात अगदी शोभून दिसेल बघ. अय्या किती सुंदर. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्स. गोड दिसतस. खूपच गोड. पूर्ण हरवलंय तुझ्यात. इश एक कविता आठवली. अशा परिपूर्ण वाटतात सगळ्या जाणीवा हृदयात रुतून बसल्या की, आणि संपत नसतो हा निरंतर चिरंतर असणारा शोध आपण आपल्यातूनच हरवल्यानंतरचा, आपल्यातूनच हरवल्यानंतरचा. ज्या झाडांना फळं येतात त्याच झाडांना लोक दगड मारतात, दोष देतात. आणि झाडांची फळं जर किडकी निघाली ना तर आकाशाकडे झेप घेणारं झाड तोडून फोडून टाकतात, अस्तित्वच नष्ट करतात त्याचं.
त्यापेक्षा त्यापेक्षा फळ न येणार वान झाड म्हणून तरी जगणं मानाचं असतं, सन्मानाचं असतं. काही वेळा वांस पण सुद्धा पळ काढायला पुरेस असत. मी तिराईक नाहीये. माझच फळ, पोटचा गोळा, मीच जन्मदाता, मी सर्वस्व. मग मी तिराईत नजरेनं कसं काय बघू शकेन? अलिप्तपणा कसा काय करू शकेन? कसा काय रूपा. रूपा काय इकडे बघ ना, तिकडे काय आहे? काय का सॉलिड नसतेस ना तू? मी तर हैराण झालो. चल रे, काहीतरीच. काहीतरीच नाही, अगदी खरंच सांगतोय. तुझ्या एंट्रीला टाळ्यांचा कडकडाट, प्रेक्षकांमध्ये हालचाल. तू स्वर्गातून येतेस असा सीन आहे ना? तेव्हा तर काय लाज जबाब दिसत होतीस. अग क्षणभर मी सुद्धा आवाज झालो. तू माझी रूपा नाहीच वाटलीस. मग प्रत्यक्ष स्वर्गातील अप्सराच भासलीस. माझ्या प्रेमाचा चष्मा आहे ना तुझ्या डोळ्यावर, म्हणून मी तुला सुंदर वाटते. अगदी तेव्हा शपथ सांगतो रूपा. काय र रूपा, तागधीन र मराठी वर्णमालिकेतला 43वा वर्ण. तागधीन अन 27वा व्यंजन र रूपा. रूपा र ची बाराखडी, त्याची ही उपबाराखडी. र रक्त, र रंग, चक्षुरिद्रियानं जाणता येतो असा तांबडेपणा. र रंगदार म्हणजे ऐकदार, रंगेल, रगेल, उन्नत. र रंभा, रंभा स्वर्गातील सुंदरी, देवांगना, नृत्यांगना. र राधा, राधा कृष्णासारखी. रुपडे, रुपडे मोह गोजीरवाणे. र रूप, र रूपा बाह्य स्वरूप, आकार, आकृती, बाह्य रंग, मुखवटा. रूप, रूप, र माझी रूपा. ए रूपा, माझी कविता न तुझं नृत्य काय छान मैफिल बनेल, हो ना? हो रे. चल उशीर झालाय, निघते घरी मी. काय ग एकसारखं घरी घरी? मी प्रीती करायला लागलो, सावलीसाठी झुरायला लागलो रूपा. गोष्ट ऐकायची आहे ना, मग झोप येईल. छान छान गोष्ट, गोल गोल गोष्ट. एक होता कावळा, एक होती चिमणी. कावळ्याच घर होत शेणाच, चिमणीच घर होत मेणाच. एक दिवस काय झालं ठाऊक आहे? खूप पूर आला, वादळ झालं, वारा आला. त्या कावळ्याचं घर गेलं वाहून, आई गेली मरून. मग ना त्या कावळ्याला घरच नव्हतं. मग तो भिजत भिजत आपल्या पिल्लांना घेऊन चिमणीकडे गेला. चिमणीचं दार उघडच होत, सत्तार उघड, आणि पिंडाला कावळा शिवला. आणि पिंडाला काळा शिवला, पिंड कावळा, पिल्लू 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 अचानक वटवाघू म्हणलं, नाचू लागलं जिवंतपणी. असंही पिंडदान झालं. काळ्या ढगातून कोणीतरी म्हटलं, कोकिळेच्या घरट्यात काळ्या कावळ्याने जन्म घेतला. पण पुताटकीनं तिचं वटवाघू बनवून टाकलं. हिलट सुलट, उलट सुलट नाचू लागलं. आता टाळी वाजवायची, शांत पडायचं. आमची गोष्ट संपली. आता बेटा झोपायचं.
नाहीतर पुन्हा वादळ वारे येईल. बाबा मी आलोय. जावई बाप्पू या ना या बसा. हे बघा मी मुहूर्त काढून ठेवलाय, अगदी चांगला आहे, प्रगती होईल बघा तुमची. काय काय झालं, काय बोलत का नाहीये तुम्ही? लग्न आता शक्य नाही. काय बरे आहात ना तुम्ही? खरंच सांगतोय. काय खरं सांगतोय? लग्नाचं विसरा आता. पण का काय झालं काय? रूपा माझ्या आई बाबांना पसंत नाही म्हणून तुम्ही लग्न करणार नाही? हो. काय हो? त्यांच्या शब्दावर नाही मी. ओ मग प्रेम कशाला केलं? अहो प्रेम तर अजूनही आहे तिच्या रूपावर, तिच्या सौंदर्यावर. शट अप, नॉनसेन्स. लाज नाही वाटत असं बोलायला? माझं जरा ऐकून तर घ्या. आता कपाळ ऐकायचं बाकी ठेवलंय. पण एका म्हाताऱ्या जीवाशी असा खेळ खेळायला शरम नाही वाटत तुम्हाला? पण ऐका जरा. बदमाश, नीच, हरामी. माझं म्हणणं तरी लग्न म्हणजे खेळ वाटतो तुम्हाला? पण माझा काहीच इलाज नाही. पण माझा इलाज आहे ना, माझा इलाज आहे. कसला? शिक्षा. कसली? अहो तुमच्या पापाला शिक्षा. म्हणजे शासन झालंच पाहिजे. कोणाला? तुला. तुला रे. आणि कोणाला? धोकेबाज कुठला? अहो असं काय करतोय हे काय? हाच हाच उपाय त्याच्यावर. अहो वेडेलत काय? हे पूर्ण शाण्यासारखं नाही सोडणार. माफ करा. काय झालं रूपा? तुम्ही जावई जावई रूपा तुम्ही बा जावई जावई काय करताय? मी मी भरत. तुमची रूपा तिकडे आहे. कुठे? तुम्हीच म्हणालात ना समोर हिरवी खोली दुसरा मजला. हिरवी खोली का लाल खोली? डोकं जड बनलंय हो. बसा तुम्ही शांत. काहीतरी विचित्रपणा. शांत बसा बघू. हो रूपा. हे रूपा मला आता निघायलाच हवं. नीट घरी जाल ना? हो हो जाईल ना. का मी येऊ घरापर्यंत? नको नको. पण तुमच्या घरी रूपा आहे ना? म्हणजे तिचं लग्न झालं हे खोटच सांगितलं तुम्ही? खरं काय आणि खोट काय? थांबा. काय? मी घरी येतो तुमच्या. कशाला? रूपाला बघायला. नको नको. का ते? मी म्हणतो म्हणून. प्लीज माझं ऐका. काय? तिला बघायची खूप इच्छा झाली. त्यानं काय होणार आहे? मी सुद्धा बॅचलर आहे म्हटलं. चांगली नोकरी आहे, कोकणात घर आहे, नृत्याची मला सुद्धा आवड आहे. मी स्वतः कविता पुरे करा. काही अक्कल बिक्कल आहे की नाही हो तुम्हाला? माझी अक्कल काढू नका. हजारदा काढीन. तरुण मुलीला घरात डांबून ठेवता बाप आहेस का कसाही असतो? ठीक आहे, जशी इच्छा. चला घरी. थँक्स. मागावून मला दोष देऊ नका. चला दुसरा मजला, पहिली खोली. गोंधळ चालू आहे. हो सावळा गोंधळच आहे. माझ्या खोलीतूनच येतोय. काय? हो आवाज असा कसा? हो असाच. हे काय कसला आवाज? हे नृत्य आहे. कोणाचं? रूपाचं. हे असं विचित्र हिडीस प्रकारचं? सांभाळा दार उघडतो. पण
त्यापेक्षा तुम्ही असं करा, तुम्ही बाहेरच थांबा, बिथरेल ती. पण रूपम सांगितलं ना शांत राहा म्हणून. आता सारं काही तुम्हाला बघावंच लागेल. राक्षसी हास्य कुणाचं आहे? नाही, हे बेताल ताल कुणाचं आहेत? तिचे नाहीत. हे अजब कर्कश गायन? नाही नाही. अहो अहो जरा ऐका, कुठे गेलात तुम्ही? हा कसला अवतार? हेच ते माझ्या दुर्दैवाचे तशा अवतार. काय खरं नाही ना वाटत? म्हणजे पण म्हणजे रूपा रूपा बघायची होती ना. ही बघा, ही बघा. माय गॉड, हे काय भयानक. हो हीच रूपा, हीच ती माझी मुलगी रूपा. शक्य नाही, मुळीच शक्य नाही. हो मीच तिला डांबून ठेवतो. ओ मी कसाही आहे, मी कसाही आहे. हिचं लग्न मी केलेलं नाही. हो सारं खरं आहे, खरं आहे. तुम्ही बघा बघा म्हणतो ना हिला, बघा. नको बघा, असा अत्याचार करू नका. थकला क्षणात हरला. हो गेली 20 वर्ष नियतीने माझ्यावर अत्याचार चालवलाय. या नादान देहाचा बाप म्हणून. हा अमीबा सारखा वेडा वाकडा वाढलेला देह, विस्कटलेली नजर, काळे कभिन नडाग, वेडी मूर्ख, महामूर्ख, ओंगळ अमीबा. रूपा म्हणजे एक अमीबा. तशा परिपूर्ण वाटतात सगळ्यात जाणीवा हृदयात रुतून बसल्या की आणि संपत नसतो हा निरंतर चिरंतर असणारा शोध आपण आपल्यातूनच हरवल्यानंतरचा, आपल्यातूनच हरवल्यानंतरचा, नंतरचा पूर्ण सत्य कळल्यानंतरचा. आत्ता आपण ऐकत होता नभोनाट्य हरवल्यानंतरचा. लेखक संजय डहाळे, भूमिका आणि कलावंत रूपा तनुजा कानडे, भरत दीपक दामले, बाबा अशोक देवरे, सादरकर्त्या तनुजा कानडे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.